आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। नमस्कार। लोकसभा निवडणुकांपूर्वी कारखानदारांची जवळीक करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांना अखेर पुन्हा एकदा शेतकऱ्यांची आठवण आली आहे। राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा आर या पारची लढाई देणार असल्याचं म्हटलं आहे। सरकारनं दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला नाही। दुष्काळामुळे खरं तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या। त्यामुळं ही पंतप्रधान पीक विमा योजना नव्हे तर ती पंतप्रधान कॉर्पोरेट कल्याण योजना असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। सध्याच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा आर या पारची लढाई लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे असं त्यांनी सांगितलं। मराठवाडा विदर्भातील दुष्काळाची 3 दिवस पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बुधवारी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले की कर्जमाफी नाही, कर्ज मिळत नाही, दुष्काळामुळे जवळ पैसा नाही, अशा विचित्र संकटात शेतकरी सापडलाय। चारा छावण्याही हळूहळू बंद पडत चालल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं। तेव्हा आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आर या पारची लढाई लढू असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।